Hello, dear students. Today we will see balancing of redox reactions by oxidation number method in a basic medium. Basic medium चे आज काही एक्झाम्पल घेऊयात बॅलन्स करण्यासाठीचे. मागच्या लेक्चरमध्ये आपण ऑक्सिडेशन नंबर मेथड त्याच्या 7 स्टेप्स बघितल्यात, ते एक्सप्लेन केलेलं आहे. आणि ॲसिडिक मीडियमचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला इथे सॉल्व करून दाखवलंय बोर्डवर, आणि एक घरी करण्यासाठी दिलेलं आहे. आज आपण बेसिक मीडियमचं एक एक्झाम्पल घेतलंय, हाऊ टू बॅलन्स रेडॉक्स रिॲक्शन्स इन बेसिक मीडियम. आणखीन एखादी एक्झाम्पल मी करून दाखवेन, दोन एक्झाम्पल आणि एक घरी करण्यासाठी दे. म्हणजे आज ऑक्सिडेशन नंबर मेथडनं कसं रेडॉक्स रिॲक्शन बॅलन्स करायचं इन बोथ एसिडिक एज वेल एज बेसिक मीडियम सर तुम्हाला समजून जाईल. ओके, तर बघा हा क्वेश्चन वाचत. परमॅग्नेट आयॉन रिएक्ट्स विथ ब्रोमाइड आयॉन इन बेसिक मीडियम टू गिव मॅग्नीज डायऑक्साइड अँड ब्रोमेट आयॉन. राईट द बॅलन्स्ड आयनिक इक्वेशन फॉर द रिएक्शन. बघा इथं डायरेक्टली इक्वेशन दिलं नाही, तर इथे तुम्हाला पहिल्यांदा फक्त नावं दिलेत, तर तुम्हाला इक्वेशन लिहिता आलं पाहिजे. परमॅग्नेट आयन म्हटलंय, पोटॅशियम परमॅग्नेट KMnO4, त्याचा फॉर्म्युला माहिती आहे. परमॅग्नेट आयन म्हणजे काय? MnO4 मायनस, एक के नसेल तर इथं काय मायनस. दिस इज युअर परमॅग्नेट आयन. रिएक्ट्स विथ, आणि जिथं आयन असेल तिथे ऍक्विअस लिहू शकतो तुम्ही. ओके, खरी परमॅग्नेट आयन रिएक्ट्स विथ ब्रोमाइड आयन. ब्रोमाइड म्हणजे Br-. रिएक्ट विथ ब्रोमाइड आयॉन, इथं पण ऍक्विअस लिहू शकता, कारण आयन असेल तर तो वॉटरमध्ये डिझॉल्व केलेला असतो. इन अ बेसिक मीडियम टू गिव्ह मॅग्नीज डायऑक्साइड. मॅग्नीज डायऑक्साइड त्याचा फॉर्म्युला MnO2. आता हे सगळं माहिती पाहिजे, काही काही फॉर्म्युले माहिती पाहिजे. ओके, मॅग्नीज डायऑक्साइड, मॅग्नीज Mn, डायऑक्साइड म्हणजे दोन ऑक्सिजन MnO2, अँड ब्रोमेट आयॉन. ब्रोमेट आयॉन Br-O3-, याला बोलतात ब्रोमेट आयॉन. ओके, राईट द बॅलन्स आयनिक इक्वेशन फॉर द रिएक्शन. ओके, हे आयनिक इक्वेशन आहे जे की अनबॅलन्स आहे, हे पण क्वेश्चन मध्ये दिलेलं नव्हतं पण मी ते लिहिले. ओके, असं तुम्हाला पण लिहिता आलं पाहिजे. ओके, नावावरनं तिचे फॉर्म्युले लिहिता आले पाहिजेत. आता 11th मध्ये तुम्हाला बऱ्यापैकी येत, काही जणांना येत नसेल तर ते समोर लक्षात येऊन जाईल. ओके, म्हणजे प्रॅक्टिस ना. आता पोटॅशियम परमॅग्नेट बऱ्याच जणांना, मॅक्झिमम जणांना माहिती असतं, कारण ती 7th 8th पासून आहे. मॅग्नीज डायऑक्साइडचा फॉर्म्युला वगैरे माहिती असतो. ब्रोमेट आयन एक माहिती नसेल, ब्रोमाइड आयन म्हणजे Br-, हे पण माहिती असतं. म्हणजे बऱ्याच जणांना ह्याच्यात माहिती असतं, पण काही जणांना थोडस नसेल तरी ते पुढे पुढे माहिती होत जाईल. ओके, ब्रोमेट आयन म्हणजे काय? Br-O3-. ओके, त्यावेळे आहे हे आयनिक इक्वेशन झालं जे की अनबॅलन्स्ड आहे. आपल्याला काय करायचं, याला बॅलन्स करायचंय बाय ऑक्सिडेशन नंबर मेथडने. ओके, आता स्टेप वाईज जात. स्टेप 1, फर्स्ट स्टेप काय? राईट द अनबॅलन्स्ड इक्वेशन एज इट इज अँड बॅलन्स द ऍटम्स अदर दॅन ऑक्सिजन अँड हायड्रोजन. ओके, मग जसं तसं लिहा. MnO4- इथे ऍक्विअस प्लस Br- ऍक्विअस गिव्ज MnO2 सॉलिड प्लस Br-O3- ऍक्विअस. ओके, लिहिले. आता बॅलन्स द ऍटम्स अदर दॅन ऑक्सिजन अँड हायड्रोजन. ऑक्सिजन आणि हायड्रोजन शिवाय जे ऍटम आहेत ते बॅलन्स करा म्हटलं. आता Mn या साईडला एक आहे, या साईडला पण एक आहे, बॅलन्स आहे. ऑक्सिजन राहू द्यात, काही प्रश्न नाही. ब्रोमिन इथं पण एक आहे, इथं पण एक आहे, म्हणजे बॅलन्स आहेत. ओके, ऑक्सिजन आणि हायड्रोजन शिवाय जे काही ऍटम आहेत या इक्वेशन मध्ये ते बॅलन्स आहेत ऑलरेडी. ओके, ही झाली स्टेप 1. आता स्टेप 2. स्टेप 2 आता इथंच हे करतो मी, डबल इक्वेशन लिहित बसत नाही. ओके, स्टेप 2. स्टेप 2 काय म्हटलंय? असाइन द ऑक्सिडेशन नंबर टू ईच ऍटम प्रेझेंट इन अ रिएक्टन्स अँड प्रोडक्ट्स. ओके, ऑक्सिडेशन नंबर लिहायला सांगितलंय.
सी काय करायचं स्टेप टू मध्ये असाइन द ऑक्सिडेशन नंबर टू ईच एटम प्रेझेंट इन रिएक्टन्स अँड प्रोडक्ट्स ओके. तर आता इथं ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेप किती असते -2 तुम्हाला माहिती आहे. एमएन ची किती होईल 4 ऑक्सिजन आहेत 4 × −2 − 8 समोर जाऊन +8 होईल ओके. ऑलरेडी समोर एक -1 आहे कारण का एन पॉलीअटॉमिक आयन हा काय आहे पॉलीअटॉमिक आयन आहे कारण त्याच्यावरती चार्जेस आहे. आयन म्हटल्यानंतर काय असतं त्याच्यावरती नेहमी चार्जेस असतात आणि हे मोनोअटॉमिक आयन नाही. दिस इज अ मोनोअटॉमिक आयन अँड दिस इज अ पॉलीअटॉमिक आयन. बघा त्याच्यातला डिफरन्स क्लिअर करा ओके. मोनोअटॉमिक आयन मीन्स एकच ऍटम आहे त्याच्यावरती चार्जेस आहेत. पॉलीअटॉमिक आयन्स मीन्स मेनी नंबर ऑफ ऍटम्स आर देअर अँड चार्ज प्रेझेंट ऑन दॅट. दॅट इज द पॉलीअटॉमिक आयन. इथे किती आहेत 1 Mn 4 ऑक्सिजन ओके आणि चार्ज आहे त्याच्यावरती. देअरफोर दिस इज अ पॉलीअटॉमिक आयन अँड दिस इज अ मोनोअटॉमिक आयन. मग पॉलीअटॉमिक आयनच्या ऑक्सिडेशन पॉलीअटॉमिक आयन मधल्या एलिमेंट ऑक्सिडेशन स्टेट काढत असताना काय करतो आपण सम ऑफ ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऍटम्स प्रेझेंट इन अ पॉलीअटॉमिक आयन इज इक्वल टू चार्जेस प्रेझेंट ऑन दॅट. चार्जेस प्रेझेंट ऑन दॅट. मग इथे -8 समोर जाऊन काय होईल +8 ऑलरेडी समोर काय असेल -1 कारण चार्जेस त्याच्यावरती -1 आहे. -1 आणि +8 काय होईल +7. मॅग्नेटचे ऑक्सिडेशन स्टेट किती होईल +7. इथं ब्रोमिनचे ऑक्सिडेशन स्टेट किती होईल -1 मोनोअटॉमिक आयन. इथे ऑक्सिजनचे ऑक्सिडेशन स्टेट किती असेल -2 −2 × −4 समोर जाऊन काय होईल +4 हा न्यूट्रल मॉलिक्युल आहे +4. इथं ऑक्सिजनचे ऑक्सिडेशन स्टेट किती आहे -2 समोर जाऊन -2 3 ऑक्सिजन आहेत -6 होईल समोर जाऊन +6 ऑलरेडी समोर एक -1 आहे -1 + 6 + 5 ओके. ऑक्सिडेशन स्टेट कसं काढलं समजलं इथंपर्यंत तुम्हाला हे ओके येते लक्षात. मग आपण ऑक्सिडेशन स्टेट काढलेले आहेत सर्वांच्या ओके. देन आयडेंटिफाय वेअर द ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीजेस अँड वेअर द ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीजेस. आता ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीज कुठे झाले हिअर ब्रोमिन हॅव ऑक्सिडेशन स्टेट -1 अँड इन द प्रोडक्ट ब्रोमिन हॅव ऑक्सिडेशन स्टेट +5. -1 पासून किती पर्यंत गेलाय +5 पर्यंत गेलाय म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट काय झालंय इन्क्रीज झालंय ओके. हिअर द ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीजेस बाय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन. ऑक्सिडेशन स्टेट कधी इन्क्रीज होते बाय लॉस ऑफ इलेक्ट्रॉन मीन्स ऑक्सिडेशन टेक प्लेस. बरोबर आहे इथे लक्षात. हिअर ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीजेस बाय लुझिंग ऑफ इलेक्ट्रॉन. आता वेअर द ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीजेस कुठे डिक्रीज झाले इथे एमएन ची +7 होती इथे किती झाले +4 झाले. ऑक्सिडेशन स्टेट काय झाले डिक्रीज झाले. डिक्रीज कधी होते ऑक्सिडेशन स्टेट बाय गेन ऑफ इलेक्ट्रॉन. गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे काय रिडक्शन. गेन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे रिडक्शन झालं ओके. सेकंड स्टेप मध्ये काय करायचं होतं आणखी आयडेंटिफाय वेअर द ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीजेस अँड वेअर द ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीजेस. आता बघा ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीज होते म्हणजे काय होते इलेक्ट्रॉन गेन होतात. इलेक्ट्रॉन गेन झाल्यामुळे काय होतं निगेटिव्ह चार्ज ऍड होतो म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीज होते. ऑक्सिडेशन स्टेट कधी वाढते इलेक्ट्रॉन लूज झाल्यानंतर ऑक्सिडेशन स्टेट वाढते. इलेक्ट्रॉन लूज झाले प्लस चार्ज वाढतो म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट वाढते म्हणजे त्यावेळेस काय होतं ऑक्सिडेशन. इन ऑक्सिडेशन प्रोसेस ऑक्सिडेशन स्टेट इन्क्रीजेस. इन रिडक्शन प्रोसेस ऑक्सिडेशन स्टेट डिक्रीजेस. ते पण लक्षात ठेवा ओके. मग आता हे ब्रॅकेट वगैरे कनेक्ट केलं ही झाली स्टेप टू ओके. देन स्टेप थ्री. आता स्टेप थ्री मध्ये काय करायचंय डिटरमाइन द इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट पर ऍटम देन ऑल्सो डिटरमाइन द नेट इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट. आता पहिल्यांदा बघूयात आपण इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट पर ऍटम. इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट पर ऍटम. ऑक्सिडेशन स्टेट कुठं वाढले इथं वाढले. ब्रोमिनची किती वेळ असून वाढले -1 to +5 -1 bromine - 1 to bromine + 5 ओके म्हणजे किती न वाढलंय 6 न वाढलंय +6 न. इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट पर ऍटम. देन नेट इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट. आता नेट इन्क्रीज कसं काढणार नेट इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट ओके. हिअर ह्यावर 1 bromine ऍटम हिअर ऑल्सो ह्या 1 bromine म्हणजे जेवढं इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट पर ऍटम आहे तेवढंच नेट इन्क्रीज असणार आहे. इथे जर 2 असते तर × 2 केलं असतं 2 bromine ऍटम असते तर ओके एकच आहे म्हणून नेट इन्क्रीज ऑल्सो सेम इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट पर ऍटम.
त्यानंतर बघा डिक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट पर ऍटम, डिक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट पर ऍटम किती डिग्री झाले इथे, एम एन ची प्लस सेवन होती इथं प्लस फोर झाले, प्लस सेवन टू प्लस फोर, प्लस सेवन टू प्लस फोर म्हणजे किती ना झाले थ्री ना, म्हणजे डिक्रीज ला आपण मायनस थ्री लिहितोय, मायनस थ्री नेट डिक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट, एकच एम एन ऍटम असल्यामुळे नेट डिक्रीज पण किती होते तेवढीच होते, नेट डिक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट पण किती झाले मायनस थ्री। ओके इथपर्यंत आलं लक्षात, स्टेप थ्री। देन स्टेप फोर, आता स्टेप फोर काय, इक्विलाइज, बघा स्टेप फोर, स्टेप फोर ला लिहिण्याची काही गरज नाही आता ना, इक्विलाइज द नंबर नेट इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट अँड नेट डिक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट बाय मल्टीप्लाइंग अ सुटेबल फॅक्टर। बघा काय करायचंय, इक्विलाइज द नेट इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट अँड नेट डिक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट बाय मल्टीप्लाइंग द सुटेबल फॅक्टर स्टेप फोर मध्ये। आता नेट इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट किती आहे सिक्स आहे, नेट डिक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट किती आहे थ्री आहे, आता डिक्रीजला आपण मायनस लिहितो इन्क्रीजला प्लस लिहितो तो बघा। मग आता नेट डिक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट थ्री आहे, नेट डिक्रीजला आपण टू ने मल्टीप्लाय केलं तर काय होईल सिक्स होईल, तिकडे पण सिक्स होईल म्हणजे इक्विलाइज होईल, बरोबर आहे। देअरफोर मल्टीप्लाय द नेट डिक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट बाय टू म्हणजे काय होईल इक्वल होईल नेट इन्क्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट अँड नेट डिक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट। मग डिक्रीज कुठे आहे, इथं आहे डिक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट, तर टू ने मल्टीप्लाय केलं, इथं पण टू इथं पण टू दोन्ही ठिकाणी मल्टीप्लाय करायचे फक्त इथंच करून चालणार नाही। ओके नेट डिक्रीज इन ऑक्सिडेशन स्टेट कुठे आहे, इथं आहे, तर टू ने मल्टीप्लाय। ओके तो बघू झाला, आता स्टेप फोर पण झाली, स्टेप फिफ्थ, वेअर इज द डस्टर, स्टेप फाइव काय, बॅलेन्स द ऑक्सिजन ऍटम्स बाय ऍडिंग एच टू मॉलिक्यूल टू दॅट साइड विच ऑन विच हॅव अ लेस नंबर ऑफ ऑक्सिजन ऍटम। आता ऑक्सिजन ऍटम काउंट करा, या साइड ऑक्सिजन ऍटम किती आहे टू इंटू फोर एट, एट ऑक्सिजन आहेत, या साइडला किती आहे टू इंटू टू फोर, फोर प्लस थ्री सेवन, बरोबर आहे, या साइडला सेवन ऑक्सिजन ऍटम आहेत, या साइडला एट आहेत। मग काय करायचंय, बॅलेन्स द ऑक्सिजन ऍटम बाय ऍडिंग एच टू मॉलिक्युल्स टू दॅट साइड विच हॅव अ लेस नंबर ऑफ ऑक्सिजन ऍटम, या साइडला कमी आहेत एक सेवन आहे, या साइडला एट आहेत, या साइडला एक एच टू मॉलिक्युल आपल्याला ऍड करावा लागेल। ठीक आहे, त्याच्यामध्येच आपल्याला स्टेप फिफ्थ मध्ये काय करायचे, बॅलेन्स द हायड्रोजन ऍटम्स बाय ऍडिंग एच प्लस आयन टू दॅट साइड ऑन विच हॅव अ लेस नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम, काउंट करा, या साइडला एक पण हायड्रोजन ऍटम नाही झिरो आहे, या साइडला किती आहेत हायड्रोजन ऍटम टू आहेत, म्हणून इकडे टू एच प्लस आयन ऍड करावा लागणार आहे, म्हणून काय होईल टू एम एन ओ फोर मायनस एक्विअस प्लस बी आर मायनस एक्विअस प्लस टू एच प्लस आयन्स एक्विअस जे की मी ऍड केलंय कारण हायड्रोजन बॅलन्स करण्यासाठी गिव्ज टू एम एन ओ टू सॉलिड प्लस बी आर ओ थ्री मायनस एक्विअस प्लस एच टू ओ लिक्विड झाला। ओके ही झाली स्टेप फिफ्थ पर्यंत, आता स्टेप सिक्स काय, बिकॉज दॅट रिएक्शन ऑकर्स इन बेसिक मीडियम आणि हेच इथं नवीन आहे, बाकी मागच्या ऍसिडिक मीडियम सारखंच होतं। ओके मग इफ रिएक्शन ऑकर्स इन बेसिक मीडियम स्टेप सिक्स मध्ये काय करायचंय, आता स्टेप सिक्स मध्ये इफ रिएक्शन ऑकर्स इन बेसिक मीडियम देन ऍड एच प्लस ओ एच मायनस आयन्स then add OH minus ions to both side which is equal to H plus ion present in the equation। आता तुम्ही म्हणाल सर या साइडला दोन एच प्लस आयन आहेत या साइडला नाहीये, या साइडला ओ एच मायनस आयन ऍड करायची गरज नाहीये का, तर तसं नाहीये, एच प्लस आयन जरी एका साइडला असले त्याच्या बरोबर दोन्ही साइडला ओ एच मायनस आयन ऍड करायचे, म्हणजे किती ऍड टू ओ एच मायनस आयन इन बोथ साइड ऑफ इक्वेशन। ओके तसाच रूल आहे, ऍड ओ एच मायनस आयन्स टू बोथ साइड ऑफ द इक्वेशन
which is equal to H plus ions present in the equation. मग आता काय करायचं इथे स्टेप 6 मध्ये 2MnO4 minus इथे aqueous plus Br minus aqueous बाकी आहे तसं plus 2H plus ion plus 2OH minus ions aqueous हे पण aqueous ओके gives काय आहे 2MnO2 solid 2MnO2 solid plus BrO3 minus aqueous plus H2O liquid plus H2O liquid plus 2OH minus ion दोन्ही साइडला 2OH minus ion ऍड केले ओके दोन्ही साइडला करायचं आता यामध्ये होईल काय इथे 2H plus आणि 2OH minus काय होईल H2O होईल 2H2O म्हणून आपण याला असं लिहू शकतो 2MnO4 minus aqueous plus Br minus aqueous plus 2H2O is equal to liquid लिहू शकतो तुम्ही तर 2MnO2 solid plus BrO3 minus aqueous plus H2O liquid plus 2OH minus ion याचे आहेत तसे आहेत हे पण aqueous कारण याचं ऍड झाले नाहीत कारण का इकडे OH plus ion नाहीये म्हणून ऍड होऊन H2O होत नाही इकडे 2H2 आणि इकडे 1H2O कॅन्सल होऊन इकडे काय राहील फक्त 1H2O राहील ओके आलं लक्षात मग काय होईल इथं एवढं इक्वेशन होईल 2OH minus aqueous ओके काय केलं इकडे 2H2O होते इकडे 1H2O होता कॅन्सल होऊन इकडे 1H2O राहील ओके दिस इज युअर बॅलन्स्ड इक्वेशन त्यानंतर स्टेप 7 काय आहे चेक वेदर द इक्वेशन इज बॅलन्स्ड फॉर नंबर ऑफ एटम्स अँड चार्जेस आता बघूयात आपण चेक करूयात बघा इकडे 2Mn आहे याचा कोएफिशिएंट 2 आहे 2Mn आहे इकडे पण 2Mn आहेत Mn च्या बाबतीत बॅलन्स आहे इकडे 1 ब्रोमिन आहे इकडे पण 1 ब्रोमिन आहे बॅलन्स आहे इकडे ऑक्सिजन किती आहे 2 × 4 8 8 and 1 9 9 ऑक्सिजन आहे या साइडला या साइडला किती होता 2 × 2 4 4 + 3 7 7 and 2 9 ऑक्सिजन पण बॅलन्स आहेत इथे हायड्रोजन किती आहे 2 इकडे पण हायड्रोजन किती आहे 2 OH- ओके ते पण बॅलन्स आहे म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स आर बॅलन्स्ड इन दिस इक्वेशन नंबर ऑफ ॲटम्स बॅलन्स झाले आता चार्जेस इथं 2 × MnO4- म्हणजे 2- आणि 1 − 3- या साइडला 3- चार्जेस आहेत ओके या साइडला किती आहेत 1- आणि इथे 2 − 3- चार्जेस आहेत म्हणजे चार्जेस पण बॅलन्स Therefore, this equation is balanced for both charges as well as number of atoms. यावे ना, जर basic medium मध्ये होत असेल, तर reaction balance करायचे by oxidation number. Okay, मग आता कुठलीही reaction तुम्ही balance करू शकता. जर acidic medium मध्ये पण असू द्या किंवा basic medium मध्ये पण असू द्या, you can balance redox reaction by using oxidation number method. Oxidation number method ने तुम्ही रेडॉक्स रिएक्शन बॅलन्स करू शकता ओके त्यानंतर सी एक क्वेश्चन आहे बॅलन्स द फॉलोइंग इक्वेशन इन बेसिक मीडियम बाय ऑक्सिडेशन नंबर मेथड बेसिक मीडियम दिले इक्वेशन दिले तुम्हाला P4 सॉलिड प्लस OH मायनस आयन aqueous गिव्स PH3 गॅस फॉस्फाईन बोलतात त्याला प्लस HPO2- aqueous हे अनबॅलन्स्ड इक्वेशन आहे तुम्हाला बॅलन्स करायचंय बाय ऑक्सिडेशन नंबर मेथडने बेसिक मीडियम मध्ये होते ओके करू शकता एक आपण या लेक्चर मध्ये बेसिक मीडियमचं एक घेऊन बॅलन्स केलं ते झाले ओके मागच्या लेक्चर मध्ये एक रेडॉक्स रिएक्शन ऍसिडिक मीडियम मध्ये मी बॅलन्स करून दाखवले बोर्डवरती आणि एक तुम्हाला घरी करायला दिलेली होती ओके म्हणजे ऍसिडिक मीडियम तुम्हाला तिथे क्लिअर झालं बेसिक मीडियमचं इथे क्लिअर झालं आणखी घ्यायची गरज नाही हे करा तुम्ही आणि मला व्हॉट्सअपला आन्सर शेअर ओके याच्यामध्ये अडचण काही नाही फक्त याची ऑक्सिडेशन स्टेट म्हणाल P4 ची तर हा त्याच्या एलिमेंटल स्टेटमध्ये आहे किंवा नॅचरली अकरिंग स्टेटमध्ये आहे म्हणून इथं फॉस्फरसची ऑक्सिडेशन स्टेट काय असते 0 असते आता इथं ओ आणि एच काढू शकता याची +1 समोर जाऊन -1 - 1 आणि -1 - 2 होईल आणि याची +1 होईल ओके त्यावे ना फॉस्फाईन मध्ये पण काढता येते आणि पुढच्या आयन मध्ये पण काढता येते ओके त्यामुळे पहिल्यांदा स्टेप 1 स्टेप 2 स्टेप 3 स्टेप 4 स्टेप 5 स्टेप 6 स्टेप 7 यावेळेला करत जा
सगळ्या स्टेप तुम्हाला लक्षात आले आणि सॉल्व करा आणि त्याच्या इमेजेस मला व्हॉट्सअपला शेअर करा. आता हे ऑक्सिडेशन नंबर मेथड विषयी इतकंच पुरेसं आहे. ओके, तुम्ही बॅलन्स करू शकता. आता इन नेक्स्ट लेक्चर विल स्टार्ट आयन इलेक्ट्रॉन मेथड. ओके, आज इतकं पुरेसं आहे.